subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांनी आता 6000 टप्पा ओलांडलाय. आज नवे एकूण 152 कोरोना रुग्ण सापडलेले आहेत तर 120 रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 6023 झालेली आहे. यापैकी 1428 रुग्ण सध्या ऍक्टिव्ह असून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4445 आहे. तर एकूण 150 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आज पनवेलमध्ये 24, नवीन पनवेलमध्ये 21, खांदा कॉलनीमध्ये 5, कळंबोली मध्ये 19, कामोठी मध्ये 42, खारघर मध्ये 33, तळोजा मध्ये 8 असे एकूण 152 रुग्ण महापालिका क्षेत्रात पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर बऱ्या झालेल्या 120 रुग्णांमध्ये पनवेल येथील 20, नवीन पनवेल येथील 43, कळंबोली येथील 11, कामोठी येथील 6 व खारघर येथील 40 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंतची एरिया वाईज पॉझिटिव्ह व बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या खालील प्रमाणे आहे. कळंबोली मध्ये आतापर्यंत एकूण 1053 रुग्ण सापडलेले असून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 711 आहे. तर 316 रुग्ण अजूनही पॉझिटिव्ह आहेत. 26 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कामोठी मध्ये आतापर्यंत एकूण 1226 रुग्ण सापडलेले असून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 956 आहे. तर 270 रुग्ण अजूनही पॉझिटिव्ह आहेत व 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. खारघर मध्ये आतापर्यंत एकूण 1169 रुग्ण सापडलेले असून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 880 आहे. तर 277 रुग्ण अजूनही पॉझिटिव्ह आहेत व 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. नवीन पनवेल मध्ये आतापर्यंत एकूण 1011 रुग्ण सापडलेले असून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 633 आहे. तर 350 रुग्ण अजूनही पॉझिटिव्ह आहेत व 28 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. पनवेल मध्ये एकूण 1161 रुग्ण सापडलेले असून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 1018 आहे. तर 106 रुग्ण अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहेत व 37 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तळोजा मध्ये एकूण 367 रुग्ण सापडलेले असून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 247 आहे. तर 109 रुग्ण अजूनही पॉझिटिव्ह आहेत व 11 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. पनवेल महापालिका क्षेत्र हे अनलॉक झाल्याने सर्व नागरिकांनी सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहन पालिका Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.